हरिओम माझं नाव शुभांगी विरा मी पाम केंद्रातून बोलत आहे माझं छोटंसं एक अनुभव सांगते 24/4/2018 माझ्या मुलाचे लग्न होते आणि माझा मुलगा एक दिवस पत्रिकेसाठी मुंबईला गेला पत्रिका ते म्हणजे मुंबई सांगितलं म्हणजे मध्ये मध्ये गाव असतात कधी कधी तिथे रिक्षा पण नसते आणि हा गेला तिकडनं पत्रिका माझ्याकडे नाही नाही सांगतं 12-13 पत्रिका होत्या आणि दोन्ही हातात कितीतरी वजन पाहिलं तर 25-30 किलो वजन होते त्याने इथे तिथे पाहिलं त्याला काही रिक्षा भेटतच नाही त्याने हिंमत केली जाऊया हळूहळू आणि तिकडनं 1 तासाचा रस्ता होता स्टेशनावर यायचा हा हळूहळू येत होता हात थकत होता ठेवत होता ह्याने मनात विचार केला माझी मम्मी नेहमी बापू अप्पू करते बघूया बापू येतो का बापूला हाक मारतो मी ह्याने बापूला हाक म्हणले बापू माझी मम्मी नेहमी तुमचं नाव घेते बापू 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 आपलं सगळं काही चांगलं करतो बघूया बापू तुम्हाला मदत करतो का माझ्या हातात खूप वजन माझ्या मदतीला कुणाला तरी पाठव तू खरोखर बापू असेल तर आणि थोडासा तो चालत गेला एक उंच दिपाडासा माणूस त्याच्या समोर आला आणि त्याला विचारतो काय रे बेटा काय आहे तुझ्या हातात ह्याने सांगितलं अंकल माझे लग्न आहे तर ह्या पत्रिका आहेत माझ्याकडे तर इकडनं रिक्षा नाहीत का त्याने सांगितलं नाही मला पण स्टेशनावरच जायचं आहे इकडनं स्टेशन किती लांब आहे त्याने सांगितलं इकडनं 1/2-1 तासाचा रस्ता आहे अंकल ठीक आहे बेटा मला एक पिशवी देतो का नाही अंकल मी उचलतो नाही नाही दे ना एक पिशवी हा द्यायला तयार नाही दे बेटा मला एक पिशवी त्याने एक पिशवी खेचून घेतली आणि एक पिशवी त्याने उचलली एक पिशवी ते अंकल पुढे आणि हर्षद आमचा मागे पुढे चालता 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 स्टेशनजवळ आला आणि त्याने पिशवी कशी ठेवली त्या माणसाने त्याला कळलंच नाही हा मा येतो त्याच्या मागे आणि पिशवी आहे तिथे आणि तो तिथे माणूसच नाही आणि मनात विचार केला की असं कसं झालं अंकल इथे माझ्यासमोर होते उंच धिप्पा आणि असं अंकल गेले कुठे आणि अंकलला काही माहिती नव्हतं अंकल मला विचारत होते की स्टेशनावर बेटा मला मला स्टेशनावर जायचं म्हणजे पुढे कुठल्या तरी गावाचं नाव सांगितलं स्टेशन मला काय माहिती नाही पण मी तुझ्या जोडीला येतो त्याने सांगितलं चला अंकल आणि त्याने तिथे पत्रिकेची थैली ठेवली आणि हा मागे जाऊन तिथे थैली आणि ते अंकल नाहीत हा मनात विचार करतो काय चमत्कार झालं मी बापूला हाक मारले आणि खरोखर बापू आलं की काय माझ्या मदतीला आणि घरी आला आणि हा मला सांग मम्मी तुम्हाला एक चमत्कार सांगू का म्हटलं काय झालं बेटा बोलते माझ्या हातात एवढं वजवत होतं आणि मम्मी तिकडे रिक्षा नसतात तिकडे 1 तासाचा रस्ता होता बोलते आणि मी सहजच मनात विचार केला की मम्मी माझी नेहमी बापूला हाक मारते बापू 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 चला बापूला मी पण हाक मारून बघतो तर खरोखर बापू उंच असं धिप्पाड एक माणूस माझ्यासमोर आला आणि मला बोलतो बेटा पिशवी दे मी उचलतो मी सांगितलं नाही अंकल राहू द्या नाही मलाही कुठला पत्ता ना माहिती मिळतं मला पुढे जायचं फक्त मला तू पत्ता सांग मी तुझ्या जोडीला आहे आणि मम्मी ती मी त्याच्या मागे आहे आणि अंकल पुढे पिशवी ठेवतात आणि कुठे गायब झाली मी इथे तिथे बघतो मला अंकल दिसलेच नाही हरिओम श्रीनाम अभ्मज्ञ नाथ संविदा.